निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा. नमस्कार, मी विजस टोंबरे, आपण पाहताय वज्रधारी न्यूज. गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता, कार्यकर्त्यांची आग्रहाची मागणी. भाजपचे स्टार प्रचारक आणि युवा नेते गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यांना विधान परिषदेवर संधी मिळावी अशी कार्यकर्त्यांकडून आग्रहाची मागणी केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाला मान देत स्वतःचा जिल्हा सोडून थेट बारामती मतदारसंघातून उमेदवारी केली होती. तिथे राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या विरोधात निवडून येण्याची कोणतीही शक्यता नसताना केवळ देवेंद्र फडणवीसांच्या आग्रहाखातर बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत पवारांना आव्हान दिले होते. त्यावेळी फडणवीसांनी पडळकरांना विधान परिषदेवर घेण्याचा शब्द दिल्याचे बोलले जात होते. आत्ता राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत. भाजपकडून गोपीचंद पडळकरांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पडळकरांच्या कार्यकर्त्यांनीही त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात यावी अशी मागणी केलेली आहे. एका कार्यकर्त्याने तर स्वतःच्या रक्ताने फडणवीसांना पत्र लिहून पडळकरांना परिषदेवर संधी देण्याची मागणी केली आहे. कमालीचे आक्रमक नेतृत्व, राज्यभर त्यांना मानणारा जनसमुदाय आणि त्यांचे बुलंद वक्तृत्व भाजपासाठी फायद्याचे आहे. त्यामुळे विधान परिषदेवर शक्यता व्यक्त केली जाते. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय मातादी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय मातादी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुभराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड ग्रामीण रुग्णालयाजवळ विटा.